आज प्रभातचा 92वा वर्धापन दिन आहे, म्हणजे खरंच सांगायला आणि बोलायला आनंद होतो आहे. आणि आम्ही स्वतःला सौभाग्य समजतो स्वतःचं की आम्ही या ठिकाणी आलो, कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली ही परंपरा आजपर्यंत टिकवून ठेवण्यात आली आहे. आणि नावाप्रमाणेच प्रभात, म्हणजे सकाळी सकाळी तो येणार आणि जे काल काही जे काही घटना घडल्यात ह्या बिंधोकपणे सांगणार, म्हणजे वाचक वाचणार. हे खूप चांगलं काम या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून होत आहे, कारण की आजकालचं जे सोशल मीडियाचं युग आहे ह्याच्यामध्ये पेपर मीडिया हा चालू राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यात आता शताब्दीकडे आपण चाललो आहोत, तर खरंच माझ्याकडून ह्या प्रभात, दैनिक प्रभातला खूप 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 शुभेच्छा देते. आणि हा असा वारसा थोडा पुढे राहावा म्हणून माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न की आम्ही आमच्या प्रभागामध्ये पॅगोटे उभारलेले आहेत, आणि ज्याच्यामध्ये आम्ही वाचनालयं चालू केलेली आहेत, त्याच्यामध्ये आम्ही न्यूजपेपर्स पण ठेवत असतो, काही बुक्स पण असतात, तर त्याच्यामध्ये प्रभातचा समावेश हा आहे हे सांगायला मला आनंद वाटतो. धन्यवाद मॅम. पहिल्यांदा दैनिक प्रभातला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. डिजिटल प्रभातमुळे नवीन क्षेत्रामध्ये, म्हणजे डिजिटल क्षेत्रामध्ये सुद्धा प्रभात आज एक नंबर आहे, ह्याचा विशेष आनंद होतो. असेच तुमची वाचक संख्या डिजिटली पण वाढत जावो ही शुभेच्छा तुम्हाला एकदा. थँक्यू सो मच. डिजिटल प्रभात हे रेग्युलरली बघतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये माहिती मिळते. कीप इट अप पियुषा, आणि वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुला, तुझ्या कामाला, कष्टाला अशीच भरभराटी येऊ. धन्यवाद.